महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस मी वंदन करतो। आज त्यांचा स्मृती दिन आहे। आज शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र विभाग व प्राध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केलेलं आहे की ज्यामध्ये सामाजिक चळवळी असा विषय घेतलेला आहे, त्यामध्ये मी जो विषय घेतलेला आहे शताब्दी महोत्सवी रयत शिक्षण संस्था व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान या राष्ट्रीय वेबिनारच्या अशा या स्तुत्य उपक्रमाचं मी कौतुक करतो। सध्या वैश्विक एक महामारीचं संकट आपल्यावरती असताना, आपण सर्वजण आपापल्या घरामध्ये लॉकडाऊनमध्ये असताना, अतिशय दूरगामी दृष्टिकोनातून विचार करून सर्व विद्यार्थी व प्राध्यापक व वेगवेगळे हितचिंतक यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी हा जो वेबिनार आयोजित केला याबद्दल मी धन्यवाद देतो। मी प्राध्यापक संदीप विलासराव घोडके, रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय हुंडे नवी मुंबई या ठिकाणी राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। या आजच्या वेबिनारमधील जे सामाजिक विषय आपण घेतलेले आहेत त्यामध्ये याच वर्षी रयत शिक्षण संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याचप्रमाणे कर्मवीर अण्णा यांचा स्मृतिदिन असल्यामुळं मी जाणीवपूर्वक हा विषय निवडला, शताब्दी महोत्सवी रयत शिक्षण संस्था व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान। कर्मवीर भाऊराव पाटील हे आपल्याला सर्वांनाच परिचित आहेत। शैक्षणिक विचारांबरोबर कार्यांबरोबरच अण्णांचं सामाजिक कार्यही खूपच महत्त्वाचं आणि मोठं होतं। समकालीन परिस्थिती जी आहे ही ब्रिटिशकालीन परिस्थिती, त्याचबरोबर समाजामध्ये गरिबी, दारिद्र्य आणि उदासीनता, शिक्षणाचा अभाव, गुलामगिरी अशा पद्धतीची सामाजिक स्थिती असताना कर्मवीर अण्णा लहानाचे मोठे झाले, अतिशय कमी शिक्षण असतानासुद्धा, फक्त 7वी शिक्षण असतानासुद्धा त्यांची शैक्षणिक विचाराची उंची किंवा झेप अतिशय उच्च होती। कर्मवीर भाऊराव पाटील हे एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं, केवळ शिक्षण क्षेत्रच नव्हे तर सामाजिक, राजकीय अशा आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं विचार चिंतन हे फार महत्त्वाचं आणि मोठं होतं, आणि म्हणूनच पुणे विद्यापीठाने त्यांना डिलीट ही पदवी दिलेली होती, त्याचबरोबर भारत सरकारने पद्मविभूषण या सन्मानाने त्यांना गौरवण्यात आलेलं होतं। कर्मवीर भाऊराव पाटील यांचं शैक्षणिक तत्त्वज्ञान जाणून घेत असताना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरती ज्यांचा प्रभाव पडलेला होता ते म्हणजे महात्मा फुले, महात्मा फुल्यांची समता विचारसरणी, त्याचबरोबर सत्यशोधक समाज, त्या अनुषंगानं बहुजनांचा उद्धार करण्याच्या एक फार मोठी प्रामाणिक धडपड, त्याचप्रमाणे ज्यांच्या आश्रयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटीलांचं जे काही शिक्षण झालं ते म्हणजे कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांच्याही कार्य आणि विचारांचा प्रभाव कर्मवीर अण्णांवरती पडलेला होता। या शिक्षणाच्या कालखंडामध्ये सुद्धा त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतलेला आपण पाहतो। या चळवळींच्या माध्यमातून एक बंडखोर वृत्ती कर्मवीर अण्णांची दिसून आली, जे कोल्हापूरमधील डांबर प्रकरण असेल, वेगवेगळी स्वातंत्र्य चळवळीमधील घटना असतील, या सगळ्यांचाच एक कर्मवीर भाऊराव पाटील हे एक प्रकारचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे। एक विचारवंत आहेत सहकार क्षेत्रातील विचारवंत, त्यांचं असं एक मत आहे महाराष्ट्राचा जो काही विकास आहे त्या विकासामधून सहकार आणि रयत शिक्षण संस्था हे जर वजा केलं तर महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीमध्ये फारच कमी बाकी शिल्लक राहते असे एका विचारवंताचं मत आहे। म्हणजेच थोडक्यात रयत शिक्षण संस्था किंवा कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जे कार्य आहे हे कार्य अतुलनीय आहे,
ते महाराष्ट्राच्या विकासाच्या मध्ये अतिशय भरीव स्वरूपाचं त्यांचं कार्य आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचं शिक्षण अतिशय कमी जरी झालेलं असलं तरीसुद्धा शिक्षण क्षेत्रातील त्यांची जी विचाराची उंची जी आहे ही फार मोठी होती. बरेच जण त्यांना चालतं बोलतं विद्यापीठ असंही म्हणत होते. या शिक्षणविषयक तत्वज्ञान सांगत असताना शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे, शिक्षण घेतल्याशिवाय तरुणोपाय नाही, ब्रिटिश लोक आपल्याकडे आले अनेक वर्षे त्यांनी राज्य केलं हे समजायला सुद्धा भारतातील या समाजाला अनेक वर्षे लागली, त्यामुळं हे समजणं, त्यानंतर ब्रिटिशांची जुलूमशाही ही जुलूमशाही सहन करणं, त्याचबरोबर समाजातील विशिष्ट वर्ग जो आहे हा विशिष्ट वर्ग समाजातील बहुजन वर्गांचं अतिशय शोषण करत होता आणि ह्या शोषणातून मुक्तीचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे शिक्षण. त्यामुळं आपल्या अशिक्षितपणाचा समाजातील उच्चवर्गीय त्याचबरोबर ब्रिटिश लोक गैरफायदा घेत आहेत आणि म्हणून शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे त्यांनी जाणलं आणि म्हणूनच वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत असताना सुद्धा त्यांचा जो एक सामाजिक पिंड आहे किंवा बंडखोरीचा जो एक स्वभाव आहे हा आपल्याला नेहमीच दिसून आलेला आहे. अनेक ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या नोकरी केली, किर्लोस्करमध्ये असेल किंवा कपूर या संस्थेतील उद्योग क्षेत्रातील नोकरी असेल, त्यांचं एक मत असायचं की यामध्ये जे काही उद्योजक आहेत, जे काही मोठे धनिक लोक आहेत, त्यांनी समाजातील जे लोक अशिक्षित आहेत त्यांच्या शिक्षणाचा विडा उचलावा किंवा जे कामगार आहेत त्या कामगारांच्या शिक्षणाची सुविधा त्यांनी निर्माण करावी, थोडक्यात ज्याला आपण प्रौढ शिक्षण निरंतर योजना म्हणतो तशा पद्धतीची. परंतु हे कारखानदार लोक या विचाराला मानत नव्हते आणि म्हणून हा आमचा पिंड नाही किंवा हे आमचं काम नाही अशा पद्धतीनं त्यांच्याकडून भाऊराव पाटलांना ऐकायला मिळत असे आणि म्हणून शेवटी भाऊराव पाटलांनीच ठरवलं की आपणच आपलं काहीतरी केलं पाहिजे. जर शासन काही करत नाही, महात्मा फुले यांनी हंटर कमिशनच्या पुढे साक्ष दिलेली होती की या देशातील जनतेकडून जर तुम्ही टॅक्स घेता, शिक्षण कर घेता, तर या जे देशातील जनतेला किंवा त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी ही शासनाने घेतली पाहिजे. असं असूनही महात्मा फुल्यांनी फार मोठं आंदोलन केलं, चळवळ केली, त्यानंतरच्या काळामध्ये स्वतःहून शिक्षणाचा यज्ञ उभा केला की ज्यामध्ये सावित्रीबाई फुल्यांनी फार मोठं त्यांना साथ दिली, योगदान दिलं. हा प्रभाव भाऊराव पाटलांवरती होता आणि मग त्यांनीच या ठिकाणी असं ठरवलं की आपल्यालाच आता काहीतरी केलं पाहिजे. सरकार काय करत नाही, ब्रिटिश सरकार काय करत नाही, उद्योगपती काय करत नाही, समाजातील धनिक वर्ग ह्या शिक्षणाच्या सुविधाबाबत किंवा जबाबदारी घेण्यास तयार नाही आणि म्हणून आपणच स्वतः काहीतरी केलं पाहिजे ही भावना भाऊराव पाटलांच्या मनामध्ये बेचैन करत होती. आणि शेवटी काले या ठिकाणी, सातारा जिल्ह्यातील काले या ठिकाणी जेव्हा या सत्यशोधक समाजाची परिषद भरलेली होती, तो दिवस विजयादशमीचा किंवा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे 4 ऑक्टोबर 1919 या दिवशी त्याच परिषदेमध्ये भाऊराव पाटलांनी जाहीर केलं की समाजातील बहुजन समाजाच्या मुलांच्या शिक्षणाची सुविधा निर्माण व्हावी यासाठी मी आज या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करीत आहे. अशा पद्धतीनं सुरुवातीला छोट्याशा बोर्डिंगच्या माध्यमातून हे शिक्षणाचा प्रयोग जो आहे हा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केला. वाड्या वस्त्यांवरती जाणं, त्या ठिकाणी असलेल्या मुलांना घेऊन येणं आणि त्या मुलांना त्यांच्या पालकांना समजावून सांगणं, रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्याचं उद्घोषणा केल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पुढं फार मोठा प्रश्न होता की तो म्हणजे ही शिक्षण संस्था उभी कशी करायची आणि चालवायची कशी. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे ग्रामीण भागामधील वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन जे चुनचुनीत मुलं आहेत, हुशार मुलं आहेत, या मुलांना सुरुवातीला अण्णांनी हेरलं, त्यांच्या पालकांना सांगितलं की ह्या मुलाची सर्व जबाबदारी मी घेतो आणि अशा पद्धतीनं अनेक मुलांना ते घेऊन आले. बॅरिस्टर पी जी पाटील हे त्यापैकीच एक की जे नंतर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचेही अध्यक्ष झाले. हे बॅरिस्टर पी जी पाटील हे त्यापैकी एक उदाहरण. अशा अनेक विद्यार्थ्यांना, मुलांना ग्रामीण भागातून वाड्या वस्त्यांवरून अण्णांनी घेऊन आले, बोर्डिंगमध्ये ठेवलं
त्यांच्या राहण्याची जेवणाची आणि शैक्षणिक साहित्याची सुविधा कशी करायची असा एक गंभीर प्रश्न अण्णांच्या समोर उभा असताना प्रत्येक वेळेला त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ वहिनी यांनी खूप मोठी त्यांना साथ दिली. त्यांचं माहेर अतिशय श्रीमंत होतं. माहेरावून आणलेले जे काही दागिने होते ते प्रत्येक वेळेला दागिना हा अण्णांच्या हातामध्ये त्यांनी ठेवला. अण्णाने तो मोडला आणि ह्या विद्यार्थ्यांच्या सर्व सुविधा देणे पुरवण्याचं काम अण्णांनी केलं. याबरोबरच अण्णा जे समाजातील धनिक लोक आहेत त्यांच्याहीकडे जायचे, त्यांच्याकडून काही मिळते का ही अपेक्षा त्यांची असायची. अशा पद्धतीनं रयत शिक्षण संस्था मोठी होत गेली. नंतर ती साताऱ्यामध्ये त्याचं हेडक्वार्टर आलं. 1935 ह्या रयत शिक्षण संस्थेचं रजिस्ट्रेशन झालं. दरम्यानच्या काळामध्ये मोरारजी देसाई यांनी या जे काही थोडीशी ग्रँड ह्या रयत शिक्षण संस्थेला मिळत होती ती सुद्धा बंद केलेली होती वेगवेगळ्या सामाजिक किंवा राजकीय कारणांच्या माध्यमातून. परंतु या महाराष्ट्रामधील ही एक संतांची परंपरा, त्या संतांमधील एक आगळा वेगळा जो संत होऊन गेला तो म्हणजे संत गाडगेबाबा. कर्मवीर भाऊराव पाटील वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन ग्रामीण भागातील बहुजन समाजाच्या मुलांचा जे काही शिक्षणाची सुविधा निर्माण करत आहेत हे गाडगेबाबांनी पाहिलं होतं. आणि त्यांच्या कीर्तनांमधून ते नेहमी सांगायचे की मंदिर बांधू नका, भाऊराव पाटील सातारचे भाऊराव पाटील जे काही शाळा महाविद्यालय बांधतायत त्यांना तुम्ही मदत द्या. अशा पद्धतीनं बाबांच्या या कीर्तनाला प्रभावित होऊन अनेक लोकांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना मदत केली होती. जेव्हा रयत शिक्षण संस्थेची ग्रँड बंद झाली हे कळल्यानंतर बाबा गाडगेबाबा हे मोरारजी देसाईंकडे गेले आणि त्यांनी शिष्टाई केली की रयत शिक्षण संस्था ही ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगलं काम करत आहे, त्यांची ग्रँड तुम्ही बंद करू नका, अनुदान बंद करू नका. आणि त्यानंतर हे अनुदान जे आहे हे सुरू झालं. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं शैक्षणिक तत्वज्ञान जे आहे हे तत्वज्ञान अतिशय खंबीर पायावरती उभं होतं. म्हणून आज रयत शिक्षण संस्थेची 425 विद्यालय, त्याचबरोबर 45 महाविद्यालय, त्याचबरोबर 2 बीएड कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आश्रमशाळा, ह्या आदिवासी भागामध्ये आश्रमशाळा उभ्या आहेत. ह्याचा पाया फार खंबीर आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचं शैक्षणिक तत्वज्ञान जे आहे हे स्वावलंबी शिक्षण ह्यावरती आधारित आहे. या मुलांना बाहेरून वेगवेगळ्या देणगीदारांकडून आणलेले पैसा पुरणार नाही ह्याची पूर्ण जाणीव कर्मवीर भाऊराव पाटलांना होती. आणि म्हणून त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांनी हे सांगितलं की तुमच्या मनगटामध्ये बळ आहे, त्या मनगटामधील बळाचा आपण वापर करूया. मन, मनगट आणि मेंदू या बेसवरती, या आधारावरती ही रयत शिक्षण संस्था त्यांनी उभी केली. यासाठी काहींनी पैसे दिले, काहींनी जमिनी दिल्या. जी काही जमीन दान म्हणून मिळाली होती त्या जमिनीचं त्यांनी सोनं करण्याचं ठरवलं, त्या केवळ ह्या विद्यार्थ्यांच्या श्रमसंस्काराच्या माध्यमातूनच. त्यांनी या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना एकच सांगितलं, तुमच्या मुलांना अध्ययनाची जबाबदारी माझी आहे, त्याचबरोबर या अध्ययनाच्या बरोबर अर्थार्जन जे आहे हे अर्थार्जन सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने करावं, अर्थार्जनाची एक संस्कार जो आहे तो संस्कार सुद्धा देण्याचा प्रयत्न कर्मवीर अण्णांनी केला. कर्मवीर अण्णा श्रम प्रतिष्ठेला खूप महत्व देत होते. श्रम, कोणतंही श्रम हे कधीच कमी दर्जाचं नसतं. आणि म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याजवळ असलेले विद्यार्थी पडेल ते काम करत होते. शेतीमधील काम, दुग्धशाळेमधील काम, त्याचबरोबर फळ योजना, त्याचबरोबर पिठाची गिरणी, असे अनेक उपक्रम चालवत होते. भाजीपाला जो आहे पिकवायचे आणि डोक्यावर घेऊन ही मुलं त्याचं मार्केटिंग करायचे. म्हणजेच थोडक्यात फक्त शिक्षणच नव्हे तर उद्योग व्यवसाय आणि मार्केटिंगचं स्किल जे आहे हे डेव्हलप करण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटलांच्या ह्या शिक्षण तत्वज्ञानातून आपल्याला पाहायला मिळतं. याच विद्यार्थ्याने पुढे जाऊन अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला नाव लौकिक मिळवलेला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील स्वावलंबी शिक्षण योजना हेच आमचे ब्रीद, किंवा स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, हे रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद होते. वडाचं झाड हे एक प्रतीक आपल्याला पाहायला मिळतं. वडाच्या पारंब्याप्रमाणे ही रयत शिक्षण संस्था या देशातील 3 राज्यांमध्ये फुफावली, 16 जिल्ह्यांमध्ये विकसित झाली आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या शाखा त्याच्या उभ्या राहिल्या. या शाखांमधील विद्यार्थी वर्ग उभा राहिला. आज मंत्रालय असेल किंवा वेगवेगळ्या आस्थापनामध्ये गेल्यानंतर रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी कुठे नाही असं शक्यतो होत नाही. त्यामुळं रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी हा केवळ गावामध्ये राहिला नाही, राज्यामध्ये राहिला नाही, तर परदेशामध्येही गेले. त्यापैकी अनेक विद्यार्थी परदेशामध्ये गेले.
परदेशामध्ये विद्यार्थी जाण्यासाठी जो काही पैसा लागेल तो पैसा कर्मवीर भाऊराव पाटलांनी उभा केला. त्यासाठी जसं राजर्षी शाहू महाराजांनी मदत केली तसंच सयाजीराव गायकवाड जे आहेत ह्यांनीही मदत केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा आणि कर्मवीर भाऊराव पाटील हे सम विचाराचे आणि समकालीन हे फार मोठे विचारवंत होऊन गेले आणि त्यांनी एकमेकाच्या विचारातून ही रयत शिक्षण संस्था फार मोठी पुढं नेण्याचं काम केलं होतं. रयत शिक्षण संस्थेच्या घटना किंवा रयत शिक्षण संस्था ह्याच्या एकूणच कायदेविषयक बाबी ज्या आहेत हे पाहण्याचं कामसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. स्वावलंबी शिक्षण त्याचबरोबर श्रमाची प्रतिष्ठा, श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न भाऊराव पाटलांनी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला केलेला पाहायला मिळतो. जे काही श्रम जर केलं, श्रमाला पहिली गोष्ट श्रम करण्यास लाजू नये हा त्यांचा खास विद्यार्थ्यांना सल्ला असायचा आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडे असलेले जे हजारो विद्यार्थी नंतरच्या काळामध्ये होते त्यांनी श्रम करण्यास किंवा काम करण्यास कधीही लाजलेले नाही. अगदी शेतातली कामं असायची, परसबागेतली कामं असायची, वेगवेगळ्या लोकांना ज्या काही गरजा असतात त्या गरजा पूर्ण करण्याचं, दूध घालण्याचं काम, गिरणी चालवण्याचं काम, एवढंच नव्हे तर रस्त्याची जी काही खडी आहे ती खडी फोडण्याचं काम सुद्धा या विद्यार्थ्यांनी केलं होतं. कामाला हे विद्यार्थी कधीच लाजलेले नाहीत. त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटलांचा श्रमप्रतिष्ठा हा जो काही विचार आहे हा विचार रुजला आणि तो नंतरच्या काळात विकसित झाला असं पाहायला मिळतं. कमवाने शिका ही जी काही योजना आहे ही योजना केवळ कागदावरती राहिली नाही. अनेक योजना आपण पाहतो बऱ्याच वेळा कागदावरती राहतात किंवा त्याची अंमलबजावणी करण्याचा फार मोठा प्रश्न राहतो. तसं कमवा आणि शिका ही योजना तशी कधीच राहिली नाही, ती जास्तीत जास्त विकसित झाली आणि या कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले. अनेक विद्यापीठांनी ही कमवा आणि शिका योजना स्वीकारली. शिवाजी विद्यापीठ हे त्यापैकी एक. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच रयत शिक्षण संस्था आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव या विद्यापीठावरती पाहायला आपल्याला मिळतो. तर या पद्धतीनं हे जे काही तत्वज्ञान आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांचं तत्वज्ञान, अध्यापन आणि अर्थार्जन ह्याचं सांगड घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळं आज आपण पाहतो की विद्यार्थी बरेच फक्त शिक्षण घेतात आणि शिक्षण घेतल्यानंतर पदवी घेतल्यानंतर पुढे काय करायचं हा फार मोठा प्रश्न असतो. या प्रश्नाचं उत्तर कर्मवीर भाऊराव पाटलांच्या ह्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला आधीच सापडतं. हे ह्या विद्यार्थ्यांना पहिल्यापासूनच अशी त्यांची जडणघडण केलेली आहे की ते विद्यार्थी शिक्षण झाल्यानंतर पदवी घेतल्यानंतर कधीही बेकार राहणार नाहीत अशा पद्धतीचे जडणघडण आपल्याला पाहायला मिळते. अजूनही रयत शिक्षण संस्थेच्या कमवा आणि शिका योजनेमध्ये हे विद्यार्थी अतिशय कष्टाची कामं करतात आणि पुढे जाऊन त्यांनी वेगवेगळ्या फक्त भारतातच नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा जाऊन नावलौकिक मिळवलेलं आहे. या वेबिनार किंवा ह्या माझ्या विषयाच्या शेवटी मी एवढंच या ठिकाणी सांगेन की कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार जो आहे हा कालबाह्य विचार नाही. कर्मवीर भाऊराव पाटलांचं हे शैक्षणिक तत्वज्ञान जे आहे हे तत्वज्ञान आजच्या काळामध्येही तितकंच समर्पक आहे. ह्याचं एक छोटंसं मी उदाहरण या ठिकाणी मुद्दाम देईन. अनेक विद्यार्थी आपल्याकडील अगदी धनधान्या चांगल्या कुटुंबातील विद्यार्थी सुद्धा परदेशामध्ये जातात. अमेरिका असेल, इंग्लंड असेल, जर्मनी असेल, या ठिकाणी जातात, उच्च शिक्षण घेण्यासाठी जातात. जरी त्यांना या ठिकाणी पाठवण्याची जबाबदारी पालकांनी घेतलेली असली तरीसुद्धा तिथे गेल्यानंतर तिथला खर्च जो आहे भागत नाही आणि म्हणून त्यांना एकमेव पर्याय राहतो तो म्हणजे शिक्षण घेत असतानाच रोजगार करणं किंवा नोकरी करणं. आणि म्हणून बरेच विद्यार्थी, जवळजवळ 90% विद्यार्थी हे शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी पार्ट टाइम उद्योग करतात, व्यवसाय करतात. ज्या काही विद्यापीठामध्ये ते नोकरी शिक्षण घेत असतात त्या ठिकाणी ग्रंथालयामध्ये किंवा त्या कॉम्प्युटर लॅबमध्ये ते त्या ठिकाणी काम करत असतात आणि त्या पैशाच्या बळावरती नंतर ते विद्यार्थी त्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे थोडक्यात हा स्वावलंबी शिक्षणाचा जो विचार आहे हा विचार आज कालबाह्य झालेला नाही. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये परदेशामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा परदेशामध्ये जाण्याची एक पात्रता अलीकडच्या काळामध्ये दिली जाते, सांगितली जाते, ती म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना तुम्हाला समाजसेवेचं काही गुण आहे का, अंग आहे का. तर रयत शिक्षण संस्थेचे किंवा कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून आलेला विद्यार्थी हा समाजाचा एक घटक असतो, समाजाची त्याची जाण असते आणि समाजाची त्याची संवेदना असते. असा विद्यार्थी तो एक सोशल वर्क म्हणूनही काम करत असतो आणि म्हणून रयत शिक्षण संस्थेमधील अनेक विद्यार्थी नंतरच्या काळामध्ये अनेक क्षेत्रामध्ये फक्त शिक्षणच नव्हे तर सहकार असेल, राजकारण असेल, उद्योग असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी चमकले आणि म्हणूनच आज शिक्षण क्षेत्रामधील रयत शिक्षण संस्थेचं नावलौकिक जे आहे ते अजरामर आहे आणि म्हणूनच रयत शिक्षण संस्थे या सेमिनारच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेला आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की कर्मवीर भाऊराव पाटलांचं हे जे तत्वज्ञान आहे हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे
आणि म्हणून भारत सरकारने ह्याचा विचार करून कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न हा किताब द्यावा. जय हिंद, जय कर्मवीर.